कारवाई या ठिकाणी होत आहे, त्या कारवाई संबंधात थोडीशी माहिती द्या, कशामुळे आपण ही कारवाई करतात? आज आपण पाहत आहोत औरंगाबाद शहरामध्ये दिवसेंदिवस कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि त्याच्यासाठी सरकारने ज्या उपाययोजना केल्यात, लोकांना लॉकडाऊन उघडून दिलेलं आहे पण त्यामध्ये एक नियमावली तयार केलेली आहे, त्यामध्ये सरकारने असं आवाहन केलेलं आहे की गाडीवर जाताना मोटरसायकलवर जाताना केवळ एक चालकच अलाउड केलेला आहे आणि तो देखील मास्क घातलेला असेल, तसंच रिक्षामध्ये असेल तर एकाधिक दोन, फोर व्हीलर असेल कारमध्ये एकाधिक दोन अशा लोकांना अलाउड केलेलं आहे, परंतु लोक त्याचं नियमाचं पालन करत नाहीत। जे लोक मास्क बिगर मास्क फिरत आहेत, ट्रिपल सीट जात आहेत, अगर नियमाचं पालन करत नाहीत त्यांच्या गाड्या आम्ही आज जमा केलेल्या आहेत या ठिकाणी आणि त्यांच्यावर कारवाई करत आहोत। कोणत्या प्रकारची त्यांच्यावर कारवाई होत आहे? जे काय कायद्यानुसार आम्ही त्यांच्यावर कारवाई करत आहोत, सध्या गाड्या जप्त केलेल्या आहेत आणि त्याच्यावर कायद्या नियमानुसार जे काय असेल त्याच्यावर कारवाई करत आहोत आम्ही। आणि लोकांना याच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून एक आवाहन करतो की विनाकारण गरज नसतानाही रस्त्यावर येऊ नका, रस्त्यावर जर आवश्यक काम असेल तर एक गाडीवर एक केवळ एकच व्यक्ती अलाउड आहे आणि इमर्जन्सीसाठीच बाहेर पडा, विनाकारण बाहेर पडून कोरोनाला आपल्या घरात घेऊन जाऊ नका। ही तुम्हाला पोलीस प्रशासनाच्या वतीनं आमच्या माननीय श्री पोलीस कमिशनर साहेबांनी आदेश काढलेले आहेत, त्या आदेशाचं कोणी उल्लंघन करणार नाही याची काळजी घ्यावी आणि जर कोणी उल्लंघन करत असेल तर पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। धन्यवाद।